Hello everyone, in today's video we are going to discuss about the implementation of linked list. Linked list म्हटलं की तिथे आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं की लिंक लिस्ट म्हटलं तर ती म्हणजे तुमची सिंगली लिंक लिस्ट असणार आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी टाईप्स ऑफ लिंक लिस्ट पाहिले, चार टाईप्स आपण डिस्कस केलेले आहेत, सिंगली, डबली, सिंगली सर्क्युलर आणि डबली सर्क्युलर. मग यातलं लिंक लिस्टचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे सिंगली लिंक लिस्टचं इम्प्लिमेंटेशन. तर सिंगली लिंक लिस्ट म्हटलं तर त्याचं नोड स्ट्रक्चर आपण आधीच पाहिलं की या वेनी असणार आहे, की ज्या सिंगली लिंक लिस्टमध्ये एक सिंगल लिंक असते त्याच्यामुळे त्याचं नोड स्ट्रक्चर या वेनी असणार आहे टू पार्टचं, ज्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो असेल तुमचा डेटा पार्ट आणि सेकंड जो असेल तो म्हणजे तुमचा नेक्स्ट ऑर लिंक पार्ट. या वेनी तुमचं नोड स्ट्रक्चर असणार आहे. मग आता आपण हे इम्प्लिमेंटेशन बघत असताना पहिल्यांदा लॉजिकली आपण तुमची जी लिंक लिस्ट आहे ती कशी इम्प्लिमेंट होणार आहे तर त्याच्यासाठी आपण एक तीन नोडचं जे काही आहे ते एक्झाम्पल पाहणार आहोत. पण हा जो नोड आहे हे सगळं जे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आपल्याला हे डायनॅमिक वेनी करायचं आहे, म्हणजे रन टाईमला हे इम्प्लिमेंटेशन होणार आहे. म्हणजे हा नोड क्रिएटही रन टाईमला होणार आहे, त्याचा डेटा पण रन टाईमला तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे आणि त्या नोडमध्ये जो काही त्याची जी लिंक आहे ती पण तुम्ही रन टाईमला सेट करणार आहे. म्हणून हे डायनॅमिकली तुमचं इम्प्लिमेंटेशन असणार आहे. मग ह्याच्यासाठीचा जो डेटा टाईप आहे, ह्या नोडसाठीचा डेटा टाईप आपण ऑलरेडी पाहिला आहे की तो आपण या पद्धतीने डिक्लेअर करतो, स्ट्रक्ट नोड, त्यानंतर इंटीजर डेटा जो तुमचा नोडचा फर्स्ट पार्ट आहे दॅट इज डेटा पार्ट, आणि जो सेकंड पार्ट आहे म्हणजे तो तुमचा लिंक पार्ट आहे नेक्स्ट ज्याला आपण म्हणतो आहे. तर हा कोणाची लिंक आहे, कोणाला पॉईंट करणारी लिंक आहे, कोणत्या टाईपला, तर त्याचा डेटा टाईप आहे स्ट्रक्ट नोड. सो स्ट्रक्ट नोड ह्या डेटा टाईपला पॉईंट करणारी लिंक आहे तुमची, म्हणून आपण पॉइंटरचा डेटा टाईप घेत असताना तो स्ट्रक्ट नोडचा घेणार आहोत. तर स्ट्रक्ट नोड ॲस्टेरिक साईन नेक्स्ट मीन्स दिस नेक्स्ट पॉइंटर इज पॉइंटिंग टू अ टाईप स्ट्रक्ट नोड, याला तो पॉइंट करतो आहे. मग इथे हे जे आहे नोडसाठीचं एक जस्ट टेम्पलेट आपण इथे तयार केलेलं आहे, म्हणजे ॲट दिस पॉईंट नो मेमरी विल बी अलोकेटेड. इथे कुठलीही मेमरी ही तयार होणार नाही आहे, ती अलोकेटही होणार नाही. हे फक्त तुमच्या नोडसाठीचं लिंक लिस्टमधल्या नोडसाठीचं हे एक टेम्पलेट तयार झालेलं आहे की ज्याच्यामध्ये एवढं कळतं आहे की हा जो नोड असणार आहे तो टू पार्टचा असणार आहे, ज्याच्यामध्ये वन ऑफ इंटीजर पार्ट तुम्ही स्टोअर करणार आहे आणि दुसरी जी आहे ती तुमची लिंक असणार आहे नेक्स्ट नोडला, सक्सेसर नोडला पॉईंट करणार आहे. तर या वेनी हा झाला तुमचा डेटा टाईप तयार झाला आहे, हा तुमचा नोडचा डेटा टाईप आहे स्ट्रक्ट नोड. बट या ठिकाणी अजून एक आपण सीमध्ये डिस्कस केलेला आहे ऑलरेडी की टाईप डेफ नावाचं एक कीवर्ड आहे. युझिंग टाईप डेफ तुमच्या डेटा टाईपला, म्हणजे हा जो युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे नोडसाठीचा, ज्या डेटा टाईपचं नाव आहे स्ट्रक्ट नोड, ह्या डेटा टाईपला आपण नेमिंग करू शकतो विथ द टाईप डेफ कीवर्ड. मग ह्या टाईप डेफचा यूज करून आपण आपल्या युजर डिफाईन्ड डेटा टाईपला नेमिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे जस्ट मी या स्ट्रक्ट नोड डेटा टाईपच्या नावाच्या आधी टाईप डेफ कीवर्ड लावते आणि जे काही नाव आपल्याला ह्या डेटा टाईपला द्यायचे तर ते नाव इथे आपण मेन्शन करतो आहे आणि सेमिकोलनने ते एंड करणार आहे. म्हणजे आता काय झालं, तुमचा जो काही डेटा टाईप तुम्ही तयार करणार आहात फॉर नोड, नोडसाठीचा जो डेटा टाईप आपण इथे मेन्शन केला होता स्ट्रक्ट नोड, तर ह्या स्ट्रक्ट नोड ह्या डेटा टाईपचं न्यू नेम इथे झालं आहे नोड. सो युझिंग नोड तुम्ही कुठलाही व्हेरिएबल असेल, कुठलाही पॉइंटर असेल तुमच्या नोडसाठीचा तो तुम्ही डिक्लेअर करणार आहात ॲट द टाईम ऑफ मेमरी क्रिएशन. म्हणजे हे झालं फक्त तुमचं स्ट्रक्चर डिक्लेरेशन. तुम्हाला लिंक लिस्ट जर पाहायची आहे, लिंक लिस्ट शिकायची आहे, लिंक लिस्ट थ्रू लिंक लिस्टचं इम्प्लिमेंटेशन जर तुम्हाला पाहायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरचा कन्सेप्ट क्लिअर असणं, पॉइंटरचा कन्सेप्ट क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्याला मेमरी अलोकेशनसाठी जे डायनॅमिक मेमरी अलोकेशन फंक्शन्स होते सीचे, मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक आणि फ्री फंक्शन अलोकेशन ॲज वेल ॲज डी अलोकेशन फंक्शन, हे माहिती असणं गरजेचं आहे. तर यातलं पहिलं म्हणजे तुमचं नोडसाठीचं नोड क्रिएशनसाठी जे डेटा टाईप लागणार आहे नोडचा, तुमचा स्ट्रक्ट नोड, तो आपण युझिंग स्ट्रक्चर डिक्लेअर केलेला आहे. स्ट्रक्चर आपण हे जे मेन्शन केलेलं आहे ह्या स्ट्रक्चरला आपण सेल्फ रेफरन्शियल स्ट्रक्चरसुद्धा म्हणतो, बिकॉज
या स्ट्रक्चरमध्ये वन ऑफ असा एक मेंबर आहे त्याचा, नेक्स्ट नावाचा हा मेंबर जो स्वतःला पॉइंट करणार आहे, म्हणजे त्याच डेटा टाईपचा मेंबर आहे तो ॲज अ पॉइंटर व्हेरिएबल. म्हणून ह्या टाईपच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेल्फ रेफरन्शियल, स्वतःला रेफर करतो आहे तो. म्हणजे स्ट्रक्चरमधला एक मेंबर स्वतःला पॉइंट करणारा मेंबर आहे, दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेल्फ रेफरन्शियल स्ट्रक्चर. म्हणजे मग आता इथे नोडसाठीचं स्ट्रक्चर क्लिअर झालं. नोडसाठी आपण जनरली डेटा टाईप वापरतो आहे स्ट्रक्ट नोड. दोन पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, दोन मेंबर्स आहेत तुमच्या नोडचे, एक डेटा मेंबर आणि एक पॉइंटर मेंबर. ते दोनही डिक्लेअर केले, बट ॲडिशनली ह्या डेटा टाईपला एक न्यू नेम आपल्याला सजेस्ट करायचं आहे. त्याच्यासाठी ह्या डेटा टाईपला आपण त्याच्या आधी एक टाईप डेफ कीवर्ड इथे घेतला आहे, आणि ह्या युझिंग टाईप डेफ आपल्या नोड ह्या डेटा टाईपचं, स्ट्रक्ट नोड ह्या डेटा टाईपला आपण एक नेम दिलं आहे, एक न्यू नेम सजेस्ट केले, दॅट इज नोड. मग आता हे झालं तुमचं डेटा टाईप डिक्लरेशन झालं. मग आता तुम्हाला जी मेमरी अलोकेट करायची आहे, म्हणजे तुम्हाला लिंकलिस्ट तयार करत असताना तुम्हाला नोड क्रिएट करायचे, म्हणजे इथे तर कुठली मेमरी तयार होणार नाही आहे, हा फक्त त्या नोडसाठीचा डेटा टाईप झाला आहे. मग ह्या डेटा टाईपचा यूज करून जे नवीन नवीन नोड्स तुम्हाला क्रिएट करायचे लिंक लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी, ते आता कसे करायचे, तर त्यासाठी आपल्याला मेमरी अलोकेशन फंक्शन लागणार आहे. त्यातला जो मेमरी अलोकेशन फंक्शन आपण यूज करणार आहोत तो म्हणजे मॅलॉक फंक्शन. मेमरी अलोकेशन फंक्शन, मॅलॉक, ओके. या फंक्शनचा यूज करून आपण आता नोडसाठी मेमरी तयार करणार. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर मी एक्झाम्पल घेते की ह्याच्यामध्ये आपण या टाईपची लिंक लिस्ट तयार करतो आहे, ज्याच्यामध्ये 3 नोड्स आहे, आणि हे जे 3 नोड्स आहे त्याला पॉइंट करणारा मी एक लिस्ट पॉइंटर घेतला. 3 नोड्स, पहिला नोड सपोज 100 लोकेशनला आहे, दुसरा नोड 200 लोकेशनला आहे, तिसरा नोड हा 300 लोकेशनला आहे. ह्याच्यामध्ये डेटा आहे 5, याच्यामध्ये डेटा आहे 7, आणि यामध्ये सपोज डेटा आहे 9. हा फर्स्ट नोड पॉइंट करतो आहे 7, 7 पॉइंट करतो आहे 9, आणि 9 नंतर कुठलाही नाही, म्हणजे ह्याच्या लिंक पार्टमध्ये नल आहे. ह्याच्या लिंक पार्टमध्ये आपण 300 स्टोअर करणार आहे, आणि ह्याच्या लिंक पार्टमध्ये, फर्स्ट नोडच्या लिंक पार्टमध्ये 200 स्टोअर होईल. आणि लिस्ट इज अ पॉइंटर पॉइंटिंग टू द फर्स्ट नोड ऑफ लिंक लिस्ट. म्हणून या लिस्ट पॉइंटरमध्ये पहिल्या नोडचा ॲड्रेस म्हणजेच 100 इथे स्टोअर होणार आहे. मग 100 इथे स्टोअर केलं, ही लिंक लिस्ट आपण आता इथे तयार केलेली. पण आता ही लिंक लिस्ट तयार करण्यासाठी आपल्याला 3 वेळा एक एक नोड तयार करावा लागणार आहे. म्हणजे पहिल्या नोडसाठी एकदा मेमरी अलोकेट करावं लागणार आहे, दुसऱ्या नोडसाठी अजून एकदा मेमरी अलोकेट करावं लागणार आहे, आणि तिसऱ्यासाठी एकदा मेमरी अलोकेट करावी लागणार आहे. मग आता ही मेमरी कशी अलोकेट होणार आहे, तर आपण हे स्ट्रक्चर लिहिलेले, हे झालं फक्त तुमच्या ह्या नोडचं स्ट्रक्चर, मेमरी इथे तयार झालेली नाही आहे. मग आता ह्यासाठी मेमरी तयार होत असताना आपल्याला यूज करायचं आहे मॅलॉक नावाचं फंक्शन. विथ मॅलॉक आपल्याला किती टाईप, किती साईजची मेमरी अलोकेट करायची आहे ती आपल्याला मेन्शन करावं लागते. सो इथे मी देणार आहे साईज ऑफ, कोणती साईजची मेमरी, तर जी ह्या तुमच्या नोड डेटा टाईपची साईज असणार आहे. म्हणजे ह्या स्ट्रक्ट नोडसाठी आपण नवीन नाव काय दिलेलं आहे, नोड, तर ह्या नोडला किती टाईपची मेमरी किंवा किती बाईटची मेमरी लागणार हे कोण सांगते, त्याच्या मेंबरवरून समजणार. ह्या स्ट्रक्चरमध्ये दोन मेंबर, एक डेटा आणि एक नेक्स्ट पॉइंटर, हे दोन मेंबर्स आहेत. मग ह्या दोघांना लागणारी जी टोटल मेमरी आहे ही कशावरून कॅल्क्युलेट होणार आहे, त्याच्या डेटा टाईपवरून. जसं आपण साईज ऑफ इंट दिलं तर साईज ऑफ इंट 2 बाईट्स, काही कम्प्युटरमध्ये 2 बाईट्स ती मेमरी तिथे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इंटीजरची साईज, साईज ऑफ ऑपरेटर त्याची साईज तुम्हाला देणार आहे. हे जर तुम्ही साईज ऑफ फ्लोट दिलं, डेटा टाईप मेन्शन केला फ्लोट आणि त्याची साईज तुम्ही रिट्रीव्ह केली, तर तेवढ्या बाईटची मेमरी तिथे अलोकेट होणार आहे मॅलॉकने. मग आता इथे आपल्याला किती बाईटची मेमरी पाहिजे, तर नोड डेटा टाईपची जितकी साईज असेल तितक्या बाईटची मेमरी आपल्याला अलोकेट करायची. म्हणून आपण मॅलॉकला काय सांगणार आहे, मॅलॉकला सांगणार आहे साईज ऑफ नोड. नोड ह्या नावाच्या डेटा टाईपला जितकी साईज लागते तितक्या साईजची मेमरी अलोकेट करा. आणि ही कुठल्या टाईपची मेमरी असणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला टाईप कास्टिंग करावं लागेल. टाईप कास्टिंग काय, तर ही मेमरी नोड टाईपचीच मेमरी असणार आहे, कारण ही कोणासाठी, कोणत्या डेटा टाईपची मेमरी आहे, ह्या नोड डेटा टाईपची मेमरी आहे. म्हणून त्याचं टाईप कास्टिंग कसं होणार आहे, तर इथे नोड स्टार ही मेमरी असणार आहे. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मॅलॉक ही मेमरी अलोकेट करणार आहे, जेवढी नोडची साईज आहे तेवढ्या बाईटची मेमरी ज्या वेळेला अलोकेट होणार आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे ही मेमरी अलोकेट झाली मॅलॉकनी,
टू पार्ट्स असलेली म्हणजे नोडची नोडसाठी नोड ह्या डेटा टाईपसाठी मेमरी त्यांनी अलोकेट केली. मग नोड ह्या डेटा टाईपसाठी ज्यावेळेस तू मेमरी अलोकेट करणार आहे तर ऑब्व्हियसली नोडसाठी मेमरी कशी आहे, टू पार्टची मेमरी की ज्याच्यामध्ये एक डेटा पार्ट आहे आणि एक नेक्स्ट पार्ट आहे पॉइंटर नेक्स्ट पॉइंटरसाठीचा एक पार्ट असेल. सो यावेळी मेमरी अलोकेट झाली. आता ही मेमरी कुठेतरी तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठल्या तरी लोकेशनला अलोकेट झालेली असेल. तर फॉर एक्झाम्पल हे आहे त्याचं लोकेशन 100. मग आता इथे काय होणार आहे, ह्या नोडसाठी जर 8 बाईट्सची मेमरी लागणार आहे म्हणजे ह्याच्यासाठी सपोज आपण कन्सिडर केलं 4 बाईट्स आणि ह्याच्यासाठी 4 बाईट्स असे जर 4 4 बाईट्स असे टोटल 8 बाईट्सची मेमरी जर तुमच्या नोडसाठी एका नोडसाठी लागली तर 100 पासून 8 बाईट म्हणजे 100 पासून 107 पर्यंतची ती मेमरी इथे अलोकेट झालेली असणार आहे. पण काय होतं आहे, ही जी अलोकेटेड मेमरी आहे त्याची पहिली म्हणजे त्याचा जो काही फर्स्ट ॲड्रेस आहे तो रिटर्न होतो, बेस ॲड्रेस. म्हणजे 100 लोकेशनपासून 8 बाईट्स तुमच्या ह्या मॅलॉकनी तुम्हाला अलोकेट करून दिल्या. पण ह्या अलोकेटेड जे काही आहे हे कोणातरी व्हेरिएबलमध्ये तुम्हाला स्टोअर करावं लागणार आहे किंवा ह्याला पॉईंट करणारा कोणीतरी व्हेरिएबल असणार आहे, कारण ही मेमरी ही पॉइंटेड असणार आहे. मग ती कोणाला पॉइंटेड असणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक मी तर न्यू नोड घेतो आहे बट ॲक्च्युली दॅट न्यू नोड इज नथिंग बट दी पॉइंटर ऑफ टाईप नोड. हा काय असणार आहे, नोड टाईपचा पॉइंटर असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला नोड ह्या डेटा टाईपचे न्यू नोड हा एक पॉइंटर घ्यावा लागणार आहे की ह्या न्यू नोडमध्ये काय स्टोअर होणार आहे. हा 100 जो ॲड्रेस आहे तो त्या न्यू नोड ह्या पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. आणि न्यू नोड हा काय, नोडला पॉइंट करणारा पॉइंटर आहे. म्हणजे जस्ट तो काय स्टोअर करतो आहे, तुमच्या अलोकेटेड नोडचा ॲड्रेस त्यामध्ये स्टोअर होतो आहे. आणि त्याचबरोबर स्टार्टिंगला तुमची लिंक लिस्ट कशी असणार आहे, नल असणार आहे. तर त्याच्यासाठी इथे अजून एक आपण पॉइंटर डिक्लेअर करू शकतो आहे, नोड स्टार लिस्ट पॉइंटर. मग हा जो पॉइंटर असेल हा पॉइंटर कसा असणार आहे, तुमचा स्टार्टिंगला लिस्ट तुमची एम्प्टी असेल म्हणजे लिस्टमध्ये काहीच नसेल म्हणजे तो नल असणार आहे. सो यावेळी तुम्ही काय केलं, मॅलॉकनी नोडसाठी जेवढी साईज लागणार आहे तेवढी मेमरी अलोकेट केली. ती आपण टाईपकास्ट केली नोड टाईपची असल्यामुळे. आणि ही जी मेमरी आहे ह्या मेमरीचा जो बेस ॲड्रेस रिटर्न होणार आहे, मॅलॉक जो तो स्टार्टिंग ॲड्रेस रिटर्न करणार आहे त्याला पॉइंट तो कोणाकडे जाणार आहे, तर त्या पॉइंटरकडे जाणार आहे. पॉइंटर कोणाचा असणार आहे, नोड टाईपचा पॉइंटर असणार आहे. म्हणून आपण इथे नोड स्टार न्यू नोड, नोडचा न्यू नोड नावाचा पॉइंटर, विच टाईपचा पॉइंटर आहे, तो नोड टाईपचा पॉइंटर आहे. कारण ही जी अलोकेटेड मेमरी ही कोणाची आहे, स्ट्रक नोडची आहे. सो त्याला पॉइंट करणारा पॉइंटर म्हणून नोड ह्या डेटा टाईपचा आपण पॉइंटर घेतला आहे आणि हा त्या मेमरीचा ॲड्रेस तिथे स्टोअर करणार आहे. आता हे झालं, मेमरी मिळाली, सॉरी मेमरी अलोकेट झाली नोडसाठी, त्याचा जो काही बेस किंवा स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो न्यू नोड ह्या पॉइंटरमध्ये आपण स्टोअर केला. आता काय करावं लागणार आहे आपल्याला, त्या नोडमध्ये डेटा आहे का, नाही आहे. सो युजरकडून आपल्याला डेटा रीड करावा लागेल. त्यासाठी आपण इथे युजरला प्रिंट एफ एंटर डेटा, युजरला डेटा एंटर करायला सांगणार आहे आणि विथ स्कॅन एफ आपण तो डेटा जो आहे तो रीड करणार आहे. डेटा कोणता रीड होणार आहे, इंटीजर डेटा. म्हणजे तुमच्या ह्या नोडमध्ये स्टोअर करण्यासाठी हा डेटा आपल्याला रीड करायचा आहे. मग हा डेटा एक्झॅक्टली कुठे स्टोअर होणार आहे, डेटा पार्टमध्ये. मग डेटा पार्ट आपण डायरेक्टली हा जो 5 फॉर एक्झाम्पल डेटा आपण इनपुट दिला तर न्यू नोडच्या डेटा पार्टमध्ये तो स्टोअर करायचा आहे. म्हणजे जो नोडचे दोन मेंबर्स आहे, आपण इथे ह्या पॉइंटरच्या थ्रू दोन्ही मेंबर्स ॲक्सेस करणार आहे. कारण ह्या नोडला पॉइंट करणारा जो काही अलोकेटेड नोड आहे त्याला पॉइंट करणारा कोण, इथे न्यू नोड आहे. सो न्यू नोड इज अ पॉइंटर व्हेरिएबल अँड वेन यू आर ॲक्सेसिंग द मेंबर्स ऑफ युअर थ्रू द पॉइंटर देन दॅट मेंबर्स गेट ॲक्सेस थ्रू ॲरो. कशा थ्रू ॲक्सेस होणार आहे, ते ॲरो ऑपरेटरच्या थ्रू ते ॲक्सेस होणार आहे. मग आता हे दोनपैकी आपल्याला डेटामध्ये काहीतरी स्टोअर करायचं आहे म्हणून पॉइंटरच्या थ्रू आपण डेटा ॲक्सेस करणार आहोत. सो इथे परसेंट डी अँड ऑफ न्यू नोड ॲरो डेटा, म्हणजे तुमचा जो काही डेटा आहे न्यू नोडचा तो डायरेक्टली डेटामध्ये म्हणजे अँड ऑफ डेटानी स्टोअर होणार नाही आहे. तो कसा स्टोअर होणार आहे, न्यू नोडच्या न्यू नोड ह्या पॉइंटरच्या डेटा मेंबरमध्ये स्टोअर होणार आहे. सो तो कसा स्टोअर होणार आहे,
एंड ऑफ न्यू नोड एरो डेटा नी, म्हणजे तुम्ही जर सपोज ह्याला 5 दिलं तर 5 नी तो ऐज इट इज न्यू नोडच्या डेटा पार्टमध्ये तुमचा 5 स्टोर होणार आहे. आणि आता सिंगल नोड जर आपण तयार केला तर ऑब्व्हियसली त्याचा जो काही लिंक आहे, त्याची जी नेक्स्ट पॉइंटर आहे, तर तो कसा असणार? तुमचा नल असेल. मग तो नल कसा तुम्ही सेट करणार आहे? तर अगेन न्यू नोडचा तो सेकंड मेंबर आहे. न्यू नोडचा फर्स्ट मेंबर कोण होता? डेटा. न्यू नोडचा सेकंड मेंबर काय? तर तुमचा नेक्स्ट पॉइंटर आहे. सो न्यू नोडचा नेक्स्ट पॉइंटर, न्यू नोड एरो नेक्स्ट, तुम्ही कसं सेट करणार आहे? तर नल सेट करता, ठीक आहे? तर ह्या वेळी तुमचं ॲक्च्युअल जो न्यू नोड आहे, म्हणजे तुम्हाला अलोकेटेड जो काही नोड आहे तुमच्या लिंक लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी लागणारा जो नोड आहे, तो तुम्ही या वेळी तयार करणार आहे. त्याच्यासाठी बेसिकली आपण पहिले स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. स्ट्रक्चर लिहिल्यानंतर ह्याला आपण एक नेमिंग केलं विथ द कीवर्ड टाईप डेफ. आणि हे जे काही नेम आहे डेटा टाईपचं, नवीन नाव नोड यूजर डिफाईन्ड डेटा टाईप झाला, हा ह्या डेटा टाईपचा यूज करून आपण पुढे नवीन नोड, म्हणजे जो काही तुमच्या लिंक लिस्टचा नोड आहे तो तयार करणार आहोत. त्याला जी साईज आहे ती साईज ऑफ ऑपरेटरचा यूज करून आपण मॅलॉकने अलोकेट केली आणि न्यू नोड नावाच्या पॉइंटरनी त्याला पॉइंट केलं. त्यानंतर यूजरकडून आपण डेटा एंटर करून घेतला आणि त्या न्यू नोडमध्ये तो डेटा जो आहे तो स्टोअर करून घेतला युझिंग न्यू नोड एरो डेटा. आणि अलोकेटेड नोडचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो सध्या तरी आपण एम्प्टी ठेवलेला आहे, नल असेल तो, कारण तो कोणालाही पॉइंट करत नाही. दॅट्स वाय विथ न्यू नोड पॉइंटर न्यू नोड एरो नेक्स्टने आपण ती जी काही लिंक आहे ती नलला सेट केली. मग यासाठी न्यू नोड जो आहे तो आपण कसा डिक्लेअर केला होता? न्यू नोड इज अ पॉइंटर विच इज पॉइंटिंग टू अ नोड. मग नोडचा डेटा टाईप काय? नोड. म्हणून नोड डेटा टाईपने आपण न्यू नोड पॉइंटर डिक्लेअर केलेला आहे. आणि सेम वेनी तुमच्याकडे लिस्ट नावाचा एक पॉइंटर आहे जो लिस्ट लिंक लिस्टचा फर्स्ट नोडला पॉइंट करणारा पॉइंटर असतो. आणि स्टार्टिंगला लिंक लिस्ट जर एम्प्टी असेल तुमची तर तो कसा असतो? नल असतो. सो तुमचा नेक्स्ट लिस्ट पॉइंटर किंवा काही ठिकाणी हेड पॉइंटर पण यूज केला जातो. लिस्ट ऑर हेड पॉइंटर इट जस्ट अ पॉइंटर, हे नोड नाही आहेत, हे काय आहेत? पॉइंटर्स आहेत. तुमच्या लिंक लिस्टमध्ये नोडला पॉइंट करणारे पॉइंटर्स आहे. म्हणून आपण हे डिक्लेअर करताना कसे डिक्लेअर केलेले? ते कोणत्या टाईपच्या डेटाला पॉइंट करतायत? तर नोडच्या टाईपच्या डेटाला पॉइंट करतायत किंवा नोडला पॉइंट करतायत. म्हणून नोड ह्या डेटा टाईपचा यूज करून आपण लिस्ट आणि न्यू नोड हे दोन पॉइंटर्स डिक्लेअर केलेले. हे न्यू नोड आणि लिस्ट हे ॲक्च्युअल तुमचे नोड नाही आहेत, ते काय आहेत? पॉइंटर्स आहेत, नोडला पॉइंट करणारे, म्हणजे त्यांचे ॲड्रेस फक्त हे स्टोअर करतं. तर यावेळी आपल्याला इम्प्लिमेंटेशनसाठी हे तीन पार्ट जे आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहे. एक म्हणजे तुमचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर विथ द मॅलॉक फंक्शन, मेमरी अलोकेशन फंक्शन मॅलॉक, मेमरी कशी अलोकेट करायची आहे तुमच्या नोडची आणि त्या नोडमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा आहे ते, आणि पॉइंटर्स डिक्लेअर कसे करायचे, हे आपण आजच्या इम्प्लिमेंटेशनच्या पार्टमध्ये एवढा जो बेसिक पार्ट आहे तो पाहणार आहोत. आणि यावर बेस्ट आता पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिफरंट ऑल टाईप्स ऑफ ऑपरेशन्स जे लिंक लिस्टवर आपण परफॉर्म करणार आहोत ते. ओके, थँक्यू.